आपण पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यात काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे. रवींद्र धंगेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंदार गोंजारी माहिती देतात. मंदार, नडदा पुण्यातील कसबा गणपतीला नमस्कार करून काँग्रेसच्या या रॅलीला सुरुवात झालेली आहे. आणि आपण पाहतो आहोत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते या गाडीमध्ये आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आहेत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत, त्याचबरोबर नाना पटोले आहेत. आणि काँग्रेस नेत्यांबरोबरच महाविकास आघाडी म्हणून स्थानिक जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे देखील या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादीचे शहर प्रमुख आहेत, शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत. आणि मोठ्या जनसमुदायाच्या सोबतीने ही रॅली निघालेली आहे रवींद्र धंगेकर यांची. रवींद्र धंगेकर यांनी याआधी देखील ही निवडणूक लढवलेली होती आणि अगदी निसटता पराभव त्यांना त्यावेळी गिरीश बापट यांच्याकडून स्वीकारावा लागला होता. मात्र आता त्यांच्या पाठीमागे काँग्रेसची ताकद आहे आणि आपण बघतो आहोत मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही रॅली आता काही वेळामध्ये पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पोहोचेल. तिथे दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन रवींद्र धंगेकर आणि काँग्रेसचे हे नेते निवडणूक अर्ज भरण्यासाठी त्यांचा जाणार आहेत. आणि त्याचबरोबर काँग्रेसचं अदानींच्या विरोधातील आंदोलन देखील आहे. या आंदोलनामध्ये देखील हे सगळे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. काँग्रेसकडून या निमित्ताने या दोन्ही कारणांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे. हा सगळा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा एक जमाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. दगडूशेठ गणपती मंदिर जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत हे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आणि झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठीमागे वाहनांची ही रॅली आहे. भारतीय जनता पक्षाकडून देखील काही वेळापूर्वी असंच शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालेलं होतं. गेली 4 दशकं एक पोटनिवडणूक वगळता कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. राज्याच्या राजकारणात कितीही बदल झाले तरी भाजपचा हा बालेकिल्ला अभेद्य राहिलेला आहे. मात्र यावेळी या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. कारण बऱ्याच घडामोडी आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेल्या आहेत. दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी नाकारली जाणं, त्याचबरोबर काही समाजघटक नाराज आहेत का असे प्रश्न काही फ्लेक्सच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होणं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक रंगतदार होणार आहे. आणि काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते. काँग्रेसचे सगळे नेते या ठिकाणी एकवटलेले आहेत. एरवी काँग्रेसची चर्चा होती ती गटातटाच्या राजकारणाबद्दल, परंतु रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी भरण्यासाठी पुण्यातले आणि राज्यातले काँग्रेसचे सगळे नेते एकवटलेले आहेत. आणि स्थानिक जे महाविकास आघाडीचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. ज्ञानदा, आत्ताच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश, महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, त्याचा कुठेतरी परिणाम ही आजची गर्दी, आजचं शक्ती प्रदर्शन, आजची उभारी हे सगळ्यामध्ये जाणवतोय? नक्कीच, जो निकाल आला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये त्यामुळे काँग्रेसला एक मोठा आत्मविश्वास आला. काँग्रेसच्या नेत्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वक्तव्यांमधून तो दिसतो आहेच. त्याचा तर परिणाम आहेच, परंतु रवींद्र धंगेकर यांची स्वतःची या ठिकाणी मतं आहेत. रवींद्र धंगेकर यांनी मनसेमधून देखील निवडणूक लढवलेली होती आणि त्यावेळी देखील ते दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले होते आणि गिरीश बापट यांना अगदी जोरदार टक्कर त्यांनी दिली होती. त्यांची स्वतःची मतं आहेत या मतदारसंघांमध्ये आणि काँग्रेसची काही परंपरागत मतं आहेत. रोहित टिळक या आधी स्वतःची अशी मतं नक्कीच धंगेकरांची आहेत. एक तगडा उमेदवार दिल्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनातही भावना आहे, त्यामुळे ही लढत तितकीच इंटरेस्टिंग असेल. मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.